नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मध्यंतरी आपण सगळ्यांनी हरनाथ सिद्धूचं नाव ऐकलं. मिस युनिवर्स या जागतिक सौंदर्य स्पर्धेमध्ये तिने विजेतेपद पटकावलं आणि अर्थातच भारताचं नाव उज्ज्वल केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा सौंदर्य स्पर्धांची चर्चा सुरू झाली. आज आपण गाठीभेटी या कार्यक्रमामध्ये अशाच एका सौंदर्यवतीशी चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत, ज्यांनी या लॉकडाऊनचा अत्यंत उत्तम उपयोग केला आणि अशा सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि अत्यंत छान अशी कामगिरीसुद्धा करून दाखवली. तर त्यांनी हे सगळं कसं केलं आणि या सगळ्या सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कसा वाढला हे आपण आज जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी मी स्वागत करतो अंजली साखरे यांचं. नमस्कार, न्यूज डंकामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे अंजलीजी. सर्वात प्रथम म्हणजे अभिनंदन की तुम्ही स्टाईल आयकॉन ही जी एक स्पर्धा झाली होती त्याच्यामध्ये तुम्ही उपविजेतेपदापर्यंत पोचलात. मी खरं तर ती खूप मोठी कामगिरीसुद्धा आहे आणि लॉकडाऊनचा तुम्ही पुरेपूर उपयोग केलात आणि या क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवायचं असं तुमची इच्छा होती, ती शेवटी तुम्ही पूर्ण करून दाखवलीत. तर सर्वप्रथम तुमच्या या प्रवासाविषयी सांगा, नंतर आपण अनेक मुद्द्यांबद्दल आपण गप्पा मारूयाच. नक्कीच, ह्या प्रवासाला सुरुवात खरं तर लॉकडाऊनपासूनच झाली आहे. कदाचित लॉकडाऊनमुळेच मी या प्रवासाला सुरुवात केली असं म्हणू शकते. सौंदर्य क्षेत्रात प्रवास करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता आधी, कारण मी बरीच वर्ष MNC मध्ये नोकरी करणारी एक सर्वसामान्य नोकरीदार, म्हणजे गृहिणी म्हणाल किंवा एक MNC मध्ये काम करणारी व्यावसायिक म्हणा. पण ज्यावेळी एअरलाईन एव्हिएशन इंडस्ट्री बंद झाली त्यावेळी एक मोठा म्हणजे काय करावं हे कळत नव्हतं. ओके, तर त्या डिप्रेशनमध्ये न जाता त्या कालावधीत मी स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न केला. ओके, एव्हिएशन इंडस्ट्री पुन्हा कधी चालू होणार ह्याची अजूनही कोणाला खात्री नाही आहे, पण मी एकही क्षण वाया न घालवता मी माझ्यातली मी ओळखलं. माझ्यात असलेल्या कलेचा काय वापर करता येईल घरासाठी समाजासाठी हे ठरवलं. त्याचवेळी एक स्पर्धा म्हणजे मिसेस दादर 2021 जेटचा ग्रुप आहे एक सीबज, अशा सीबजमध्ये मी पार्टिसिपेट केलं. खरं तर मी माझ्या मुलाला पार्टिसिपेट केलं होतं, पण मुलाला ह्या क्षेत्रात जाण्याआधी आईला कळायला हवं की ते क्षेत्र कसं आहे. फक्त ह्या गोष्टीला समजण्यासाठी मी त्या स्पर्धेत भाग घेतला आणि त्या स्पर्धेमुळे मी आज इथपर्यंत पोहोचले. त्याच्यामध्ये मी टॉप 10 फायनलिस्ट होते. म्हणजे एक प्रत्येक व्यक्ती आपल्याला किती ग्रूम करू शकते, आपला आपल्यामधला आत्मविश्वास हा मी त्यावेळी ओळखला. म्हणजे माहीत होतं की स्टेज फेअर कधीच नव्हतं, कारण त्या क्षेत्रात मी इतक्या वर्षामध्ये काम केलं होतं, लोकांशी बोलणं, नवनवीन माणसं करणं. पण नोकरीधंद्यात हे फार सहज असतं आणि आपल्याला कोणापुढे तरी प्रमोट करणं किंवा आपल्यातले हुनर एका स्टेजवर दाखवणं हे खरोखरच खूप कठीण असतं. पण पहावं एकदा करून ह्या समीकरणाची मी आहे, त्यामुळे दोनच गोष्टी होतात, एक तर यश किंवा अपयश. अपयशाला डोळ्यासमोर ठेवून मी ही स्पर्धा खेळले, त्यात टॉप 10 फायनलिस्ट झाले आणि न जिंकलेल्याचा तो अनुभव घेऊन मी पुढे चालले. त्यावेळी दुसरी संधी आली जी इंडिया लेवलची होती. खरं म्हणजे इंडिया लेवलला जाण्याआधी मला माहीत नव्हतं की मी पात्र आहे की नाही आहे, पण संधीचा वापर त्या त्यावेळी करता यावा आणि करायलाच पाहिजे न घाबरता ह्या उद्देशाने मी मुंबई ते गोवा हा प्रवास गाठला. 3 दिवसाच्या त्या सेमिनारमध्ये स्वतःला ग्रूम करणं, म्हणजे ज्या ग्रूमर होत्या त्यांनी कसं चालणं, उठणं, बसणं हे फार कमी वेळात शिकवलं. प्रत्येक वयोगटाची माणसं होती तिथे, लहान मुलांकडून काही शिकता आलं, यंग जनरेशनकडून काही शिकता आलं. आमच्या 40-च्या टप्प्यांमधल्या ज्या आम्ही लेडीज होतो त्यांच्याकडून त्यांना काहीतरी शिकता आलं. अशा प्रत्येक वयोगटातून आम्ही शिकत गेलो आणि स्टेजसमोर उभं राहिलो.
पण खरोखर मराठी भाषेत स्वतःच उल्लेख करताना की मी कशी आहे ह्या इंट्रोडक्शन मध्ये मला खूप कॉन्फिडन्स आला. हा, त्यामुळे तिकडचा अनुभव हा वेगळा आणि आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा होता. त्याचं कारण असं की ज्या दिवशी फिनाले होता त्या दिवशी माझ्या घरातली एक फार जवळची व्यक्ती माझ्यापासून दूर गेली. तर फ्युनरल अटेंड करावं की फिनाले अटेंड करावा हा माझ्या डोळ्यासमोर असलेला प्रश्न होता. हताश तर मी झाले होते पण त्या लोकांनी मला त्या ग्रूमिंगमध्ये शिकवलं आणि एक कलाकाराला खरोखरच शो मस्ट गो ऑन म्हणजे काय हे मी त्यावेळेला जाणलं. आणि शो मस्ट गो ऑन ह्याच्यासाठी मी फ्युनरल अटेंड न करता मी फिनाले अटेंड केला. तर त्यावेळी माझ्यात जी कला आहे आणि ह्या कलाकाराला मी आयुष्यभर जिवंत ठेवेन हे मी ठरवलं. आणि खरोखरच मला माहीत नव्हतं की त्या फिनालेमध्ये काय होणार आहे काय नाही. अगदी मनसोक्त मी नाचले, मी माझा टॅलेंट राऊंड खेळले, त्यात मला ॲज अ फोटोजेनिक अवॉर्ड मिळालं. त्यानंतर मी माझं इंट्रोडक्शन दिले, रॅम्प वॉक चालले, जजेसच्या प्रश्नांना ज्युरीच्या प्रश्नांना मी उत्तरं दिले आणि त्यातून फर्स्ट रनर अप ची पदवी मिळवली. ही माझ्यासाठी खरोखरच आहे. निश्चितच, म्हणजे ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्ही त्याचा पुरेपूर उपयोग केला, तुमच्यामध्ये टॅलेंट आहे हे तुम्ही ओळखलं होतंच आणि ते दाखवणं आवश्यक आहे. कुठेही निराश न होता, कारण निराशेचाच संपूर्ण काळ अजूनही तो सुरू आहे, अशा काळात तुम्ही ते करून दाखवलं. आता तुम्ही सोबत तुमचा क्राऊन सुद्धा घेऊन आलेला, तर तो दाखवा आमच्या प्रेक्षकांना. आणि नक्कीच ज्या वेळेला तुम्हाला हा क्राऊन मिळाला त्यावेळेला काय भावना होती, म्हणजे तुम्हाला सगळा तो काळ आठवला असेल तुमच्या संघर्षाचा किंवा तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा. हो, म्हणजे ज्यावेळी मी डोळ्यातले अश्रू पुसून मेकअप चढवला आणि तो मेकअप म्हणजे अश्रू लपवून मेकअप चढवत हसून रॅम्प वॉक करणं म्हणजे ह्या क्राऊन माझ्यासाठी खूप जवळचा आहे. जी व्यक्ती मी हरवली ती व्यक्ती ही आहे आणि मी हिला आयुष्यभर जपून ठेवेन. त्यामुळे ह्याच्यात मला पूर्ण तेच दिसत होतं. जर मी हे नाही जिंकलं तर मी काहीच जिंकू शकत नव्हते हे मी ठरवून ती स्पर्धा खेळले होते. पण म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येकाने जिद्दीने म्हणजे जिंकणं यश ही पुढची गोष्ट आहे पण आलेली प्रत्येक संधी आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टी कधीच सोडू नये. पण विशेषतः आता ह्या सौंदर्य स्पर्धांच्या बद्दल बोलायचं झालं तर प्रामुख्याने 20 ते 25 वयोगटातल्या तरुणी ज्या आहेत त्या सहभागी होत असतात आणि तुमची स्पर्धा जी होती ही विवाहित स्त्रिया असतील किंवा 40 वयोगटातल्या असतील, मग त्यावेळेला सुद्धा त्याच्यात भाग घेताना थोडस वेगळं आणखी काय आपल्याला वेगळ्या पद्धतीने कसं करता येईल या दृष्टीने तुम्ही विचार केला असेल, मग तरी तुम्ही कसं काय हे करू शकला, म्हणजे विवाहित असताना आणि सगळं एक घराचा अर्थात पाठिंबा असावा लागतो अशा वेळेला. शक्यच नाही, म्हणजे त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे करणं शक्यच नाही. आणि स्पर्धा म्हटली तर प्रत्येक वयोगटातल्या मुली होत्या, 20-18 वर्षापासून ते अगदी 85 वयोगटातल्या मुली आणि लेडीज त्यामध्ये होते. पण त्यांच्याबरोबर स्पर्धा खेळतानाचा एक वेगळा अनुभव आहे. मुळात 40 ने 40 माणशीबरोबर कम्पॅरिझन करूच नये म्हणजे मला असं वाटतं. खूप अशा गोष्टी आहेत की आपण त्यांच्यासमोर जेव्हा उभे राहतो तेव्हा आपण आपलं वय विसरून जातो. म्हणजे मी 40 आहे हे आपल्याला वाटतच नाही, आपण पण त्या 20-20 गटातलेच आहोत असे वाटून जातो. आणि आपण जोपर्यंत सांगत नाहीत की मला 2 मुलं आहेत तोपर्यंत समोरच्याला ते कळतच नाही. हे ह्या स्पर्धेचं मिक्स गटातलं वैशिष्ट्य आहे. आणि का म्हणून सांगावं, आपण त्या वयोगटातले आहोत हे खरंच म्हणजे त्या वयोगटाला खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे आपण त्यांची कॉम्पिटिशन टफ होऊन जाते, आमची नाही. तुम्ही जी स्पर्धेत आता भाग घेतला त्यातलं वेगवेगळ्या राऊंड तुम्ही सामोरे गेलात, त्यातला कोणता असा राऊंड होता जो आव्हानात्मक होता, अधिक चॅलेंज ज्याच्यामध्ये? नक्कीच प्रश्नोत्तराचा. कारण टॅलेंट राऊंड मध्ये आपल्याला माहीत असतं की आपण काय टॅलेंट करणार आहोत. आपण गाणार आहोत, आपण नाचणार आहोत, 2 मिनिटं परफॉर्म करणार आहोत, 3 मिनिटं परफॉर्म करणार आहोत याची पूर्ण कल्पना असते. पण टफ राऊंड जो असतो तो तुमचा रॅम्प वॉक चालण्याचा. कारण तुम्ही कितीही प्रॅक्टिस करा त्या क्षणाला काहीही होऊ शकतं. त्यामुळे मन शांत, आपलं ध्येय समोर आणि बस
तो एक मिनिटाचा जो क्षण आहे जो तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवर चालायचा आहे ती संधी तुम्हाला सोडता आली नाही पाहिजे. म्हणजे हे मनात दृढ निश्चय असायलाच हवा. म्हणजे तिथे तुम्ही डगमगू नये असं मला वाटतं, कारण ती वेळ पुन्हा येत नाही. चालायचं एकदाच असतं आणि तीच एक फेरी असते जी तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये घेऊन जाते. ती फेरी पास झाल्यावर जो सर्वात कठीण राऊंड असतो तो प्रश्नोत्तराचा. माहीत नसतं की काय प्रश्न विचारणार आहे आणि उत्तरं जी द्यायची आहेत ती अपेक्षित नसतात. उत्तर उत्तराचं स्वरूप हे सुंदरच असावं लागतं, त्यामुळे तो राऊंड खूप टफ जातो. तुम्हाला कसा तो राऊंड गेला, म्हणजे काय त्या नेमकं क्षणाच्या वेळची आठवण काय सांगते? नक्कीच. मला प्रश्न विचारला गेला होता की पर्सनॅलिटी कशी असावी. खूप सुंदर अशा ज्युरी होत्या त्या, मराठी इंडस्ट्रीमधल्याच होत्या ॲक्ट्रेस. त्यांनी मला विचारलं की पर्सनॅलिटी कशी असावी. पर्सनॅलिटी असावी ह्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायला खरोखर आवडलं. म्हणजे मला आवडीचा असा प्रश्न वाटला की आपण कोणाचं नाव घेण्यापेक्षा आपण जर आपल्यावर प्रेम करतो तर का नाही पर्सनॅलिटी आपल्यासारखी असावी. म्हणून मी त्यांना उत्तर दिलं की मला वाटतं पर्सनॅलिटी ही माझ्यासारखी असावी. कारण आज इथे सगळी जी लोकं बसली आहेत, ज्युरीज, फ्रेंड्स, ऑर्गनायझर्स, मी येऊन मी काय बोलते आहे, मी कशी दिसते आहे, मी कशी चालते आहे जर त्याची वाट बघत असतील तर मला असं वाटतं की पर्सनॅलिटी ही माझ्यासारखीच असावी. आणि कदाचित त्या प्रश्नाचं ते अचूक उत्तर असावं, कारण त्याचं पारितोषिक माझ्या हातात आहे. नाही बरोबर, अगदी योग्य आणि अचूक असं उत्तरच तुम्ही दिलं होतं. आता घरच्यांचा पाठिंबा ज्याबद्दल तुम्ही म्हणालात, तर म्हणजे ह्या आता अशा सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा तर पूर्णपणे त्याच्यातले वेगवेगळे राऊंड्स जे आहेत त्यानुसार मेहनत घ्यायची, तर हे सगळं त्यासाठी बराच वेळ सुद्धा द्यावा लागतो. मग घरच्यांचा पाठिंबा म्हणजे नेमकं काय, कशा पद्धतीने तुम्हाला सगळे घरातले पाठीशी उभे राहिले? माझ्या घरात माझे मिस्टर आणि माझी दोन मुलं आहेत. तर सर्वात मोठं म्हणजे दोन मुलांनी सॅक्रिफाईस केलं. पण खरं सांगायचं म्हणजे त्यांचं एक पाठिंबा मी चार शब्दामध्ये सांगू शकते. आई, माझी दोन मुलं म्हणतात की आई तू एक आयडल आहेस, त्यामुळे मी जे काही करते त्याला ती लोकं फॉलो करतात. की ओके, जर ती आयडल आहे तर तू जशी करतेस तसं आम्ही फॉलो करतो. त्यामुळे ते त्याला क्रॉस जात नाहीत किंवा अडवत नाहीत, ते पाठिंबा करतात. ओके, ती जे करते आहे ते बरोबर करत असेल. नवरा म्हणतो की तू बायको कमी पण प्रेयसी जास्त आहेस, त्यामुळे बायकोचे निर्बंध कमी लागले. मित्र मैत्रिणींचा सहवास पहिल्यापासूनच चांगला होता, त्यामुळे मित्र म्हणतात की तुझ्या मैत्रीची सोबत आहे. त्यामुळे कधी काही अडचण लागली तर मित्र मैत्रिणी हे पहिले धावत आले, त्यांचा एक पाठिंबा होता. त्यामुळे संसार आणि समाज ह्या दोन्ही गोष्टी अगदी सहजपणे बॅलन्स करता आलं. कारण पहावे एकदा करून ह्या समीकरणाची ही अंजली आहे हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून माझं सगळ्यांनाही हेच म्हणणं आहे की पहावं एकदा करून. रस्ते आणि सगळे आपल्याला सांभाळणारेच असतात घरातले, फक्त कुठून तरी सुरुवात व्हावी आणि ती करावी लागते. आणि असं काही नसतं की हा मार्ग फार सरळ आहे, नाही. पण जर अडथळेच नाही आले तर तुम्हाला त्या मार्गाचा हे नाही आहे. पटवून तुम्हाला त्यांना द्यावं लागेल की तुम्ही जे करताय ते चांगल्यासाठी आहे. आणि एक जशी मुलगी शिकते तशी समाजाची प्रगती होते, तसंच आपणही काही केलं तर घरची, घरापासून समाज आणि समाजापासून या देशाचीही प्रगती होईल. मुख्य गोष्ट म्हणजे आता अशा स्पर्धांमध्ये भाग घेताना एक प्रकारचा आत्मविश्वास लागतो. आणि विशेषतः गृहिणी असेल तर साधारणपणे लोकांच्या मनात असते गृहिणी म्हणजे तिने घरातच काम केलं पाहिजे, फार काय बाहेर फिरू नये. किंवा अगदी त्या महिलांमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा विचार असू शकतो की आपण घरातलं काम करतोय, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतलेली आहे. पण अशा स्त्रियांनी म्हणजे असं स्टेजवर येणं किंवा स्टेजवर आपल्यामध्ये असलेली जी गुणवत्ता आहे, टॅलेंट आहे, ते दाखवणं हे किती महत्वाचं असतं. आणि तुम्ही त्याच्यामधनं लोकांना किंवा अशा महिलांना काय सांगू इच्छिता? प्रथम मला सांगावं असं वाटतं की मॉडेलिंग किंवा हे ब्युटी पेजंट्स जे आहेत
ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही तिथे साडी घालू शकत नाही. हा सर्वात मोठा जो गैरसमज आहे गृहिणींचा तो मला काढावासा वाटतो. कारण मॉडलिंग म्हणजेच मॉड होणं हा त्यामागचा उद्देश नाही आहे. मॉडलिंग किंवा ब्युटी पेजंट्सला जाणं म्हणजे तुमच्या कलेला पूर्ण वाव देणं, तुमच्यात असलेले गुण तुम्ही इतरांना दाखवताय किंवा तुम्ही स्वतः डेव्हलप होताय. इतरांना दाखवण्यापेक्षा आपल्यामध्ये असलेली कला, आपल्यामधला आत्मविश्वास, आपल्यामधला स्टेज फिअर, एक डिफेन्स जो आपल्या प्रत्येकात हवा. कुठे जायचं असतं, लोकांना भेटीगाठी चार वाढतात, बोलायचं कसं, थांबायचं कुठे, कुठे वाहत जाऊ जावं, कुठे वाहत जाऊ नये, ह्या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास मिळतो. मॉडेल होणं पुन्हा तुमचं राहणीमान हे तुमच्यावर डिपेंड असतं. प्रत्येकाला जसं आवडतं तसा त्याने साथ चढवावा आणि या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. पहिली गोष्ट तर ही अटच नाही आहे जो फार गैरसमज आहे गृहिणींचा, तो मला दूर करावा असं वाटतो. पुन्हा आपल्या मुलांना जेव्हा आपण बाहेर काढतो, येऊ नकोस किंवा उशीर झाला किंवा काय आहे, हे बोलणं किंवा हे रेस्ट्रिक्शन्स लावणं फार सोपं आहे. पण जोपर्यंत तुम्ही जात नाही, बाहेर कशी लोकं आहेत, बाहेर मंडळी कशी आहेत, बाहेरचं वातावरण कसं आहे, येण्याला जाण्याला लागणारा वेळ, त्याच्यात येणाऱ्या अडचणी, किंवा जागतिक पातळीवर चालणारी आता ही स्पर्धा की कोण पुढे, कोण बेस्ट, कोण नाही, हे घरच्यांनीही समजणं तितकंच गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही नाही समजत तोपर्यंत तुम्ही मुलांना नाही शिकवू शकत. आणि असं नाही आहे की प्रत्येक बाईने बाहेर पडलं पाहिजे. माझ्यामध्ये तर प्रत्येक पुरुषाने सुद्धा स्वतःला ग्रूम करण्यात काही हरकत नाही. म्हणजे हे जे ब्युटी पेजंट्स असतात ते नेहमी मास्टर, मिस्टर, मिस आणि मिसेस. पण लोक फक्त मिसेसलाच बघतात, तसं नाही आहे. मिस्टर, मास्टर्स ह्या सगळ्यांनीही भाग घेऊन स्वतःची डेव्हलप करावी असं माझा सगळ्यांना उपदेश आहे. निश्चितपणे खरं. म्हणजे तुमचं म्हणणं की हे फक्त महिलांसाठी नाही. हा म्हणजे कोणाला आवडतं ना की मम्मीच सुंदर दिसावी. सगळ्यांनाही हेही आवडत असेल की नाही नाही आपले पप्पा पण स्टार असावेत. खरं. आता पुढचा तुमचा काय टप्पा असणार आहे? म्हणजे आता तुम्ही स्पर्धा एक ह्याच्यात भाग घेतला, एवढा आत्मविश्वास मिळवला, यानंतर आणखी अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे की आणखी या क्षेत्राशी संबंधित काही कामांमध्ये लक्ष घालायचं? नाही, ह्या स्पर्धेचा पुढचा टप्पा म्हणजे जी स्पर्धा गोव्यामध्ये झाली त्याच ऑर्गनायझरने आता मला एक अपॉर्च्युनिटी दिली आहे की मी दुसरी स्पर्धा इंडिया स्टाईल मिसेस स्टाईल आयकॉन इंडिया 2022 ही मुंबईत लवकरच होणार आहे. आणि त्या स्पर्धेत मी मुंबई इव्हेंट हेड करत आहे. तर हां, म्हणजे माझं उदाहरण देऊन मला त्या मिडल क्लास गृहिणींना म्हणा किंवा मुलींना म्हणा किंवा ऑफकोर्स मिस्टर्स आले किंवा त्यांना ग्रूम करण्याचा एक संधी मी देणार आहे. आणि त्यांनी ह्या स्पर्धेत भाग घ्यावं, आपल्याला ग्रूम करावं. निश्चितच अशा स्पर्धेमधून आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत असते. म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस, म्हणजे परीक्षा देणं आणि नोकरी करणं हा वेगळा दोन भाग आहेत. म्हणजे परीक्षेतले प्रश्न कधीच नोकरीमध्ये सहसा वापरले जात नाही, त्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज काय आहे आणि त्याच्यातून बरंच काहीतरी शिकण्यासारखं मिळतं. म्हणून ही स्पर्धा मी ॲज अ इव्हेंट हेड मुंबईत हेड करत आहे आणि 2022 ही स्पर्धा मुंबईत करत आहे. शिवाय लहान मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम, त्यांचे इव्हेंट्स आणि महिला आणि सगळ्या वर्गासाठी मी पुन्हा फेसबुक यूट्यूब माध्यमातून इव्हेंट्स करणार आहे. पण मिडल क्लास लोकांना ह्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा ह्या स्तरावर मला ह्या सगळ्या स्पर्धा अरेंज करायच्या आहेत. तर आय होप की सगळ्या जणी ह्या स्पर्धेत पार्टिसिपेट करतील आणि स्वतःला ग्रूम करतील. तुम्ही तर घराच्या बाहेर पडलात, हे सगळं जग जे एक अनुभव घेण्याचा तुमचा प्रयत्न आहे. पुन्हा प्रश्न घेतो पुन्हा एकदा, तुम्ही हे सगळं स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि आता एका नवीन आत्मविश्वासासह तुम्ही या जगामध्ये आता फिरताय, वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये सहभागी होत आहे किंवा जबाबदाऱ्या नवीन तुमच्याकडे येत आहे. पण घरातल्या सुद्धा ज्या जबाबदाऱ्या असतात नेहमीच महिलांकडे असतात, तर त्या तुम्ही कशा पार पाडता किंवा त्याकडे लक्ष घराकडे सुद्धा असतं शेवटी प्रत्येक महिलेचं? काही नाही, सकाळ आमची 5 होते आणि रात्र आमची 2 होते. बस हे सोपं समीकरण आहे. म्हणजे मी नोकरी नाही पण मी एक
एंटरप्रेन्युअर आहे, एक महिला व्यावसायिक आहे, माझा स्वतःचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे, ज्या कलेत मला इंटरेस्ट आहे मी त्याचा व्यवसाय करते, म्हणून ते सांभाळणं बर्डन नसतं, फार सहज शक्य होतं. शिवाय मुलं मोठी आहेत आणि मुळात मी इव्हेंट मॅनेजमेंट किंवा बिझनेस ट्रॅव्हलमध्ये नोकरी करत असल्यामुळे इतक्या वर्षापासून त्यांना सवय आहे की पहिल्या 3 वर्षापासूनच ती मुलं स्वावलंबी आहेत. म्हणजे त्यामुळेच आत्ता ह्या वयात मला उडणं शक्य झालं आहे, कारण त्यांचा पायाच मुळात मी स्वावलंबीपणाचा ठेवला आहे. म्हणजे जेवण करणं जर माझं काम असेल तर जेवण घेणं हाताने हे त्यांचंच काम आहे. म्हणजे चिमणी जसं घरट्यात आणून ठेवते, पण पिल्लाला स्वतःचं स्वावलंबनपणा करूनच त्याला स्वतःच आकाशात उडायचं आहे, हे मी पहिल्यापासूनच त्यांना सवय लावली होती. आणि माझी प्रत्येक उडी किंवा माझी प्रत्येक झेप ही माझ्या नवऱ्याच्या अनुमतीशिवाय नाही आहे, त्यामुळे त्याला माहिती आहे. आजही रात्रभर लिखाण करते किंवा रात्रभर मी माझं काव्य करते किंवा काय करायचं आहे उद्या हे मी रोजच्या रोज माझी उपक्रमा चालू ठेवते. आणि दिवसा मी व्यवसायात असते, मी दिवसा माझ्या शॉपवर असते, लोकांशी नवीन नवीन भेटते आणि हे सहज शक्य आहे. त्याच्यानुसार मी रिलिजियस पण आहे, म्हणजे मी गणपतीच्या वेळेला हे सगळं बंद करते, नवरात्री करते, सगळे सण अगदी पारंपरिक प्रकारे माझ्या मुलांना शिकवते हे. आणि ऑफकोर्स लेडीज म्हटल्यावर ती मल्टी टॅलेंटेड असतेच, त्याशिवाय तिला 10 भुजा नसतात, तर त्यामुळे आम्ही कसं करतो हे दैवी देणगी असतेच माझ्यात काय प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. फक्त तिने 10 कामं एका वेळा करायची की एकच काम एका वेळा करायचं हे तिच्यावर निर्भर आहे. तुम्ही आता 2-3 वेळा उल्लेख केलात मुलांचा, मुलंही स्वावलंबी आहेत, ती सुद्धा गुणवत्तावान आहे, तर तुमच्याच पद्धतीने त्यांना सुद्धा या मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये किंवा रस आहे का? हो, कदाचित माझ्या मुलाला बघून मी शिकले हे म्हणणं मला जास्त बरोबरीचं वाटतं, कारण त्याचे गुणसुद्धा मी पॅन्डेमिकमध्येच ओळखले. इतकी वर्ष मुलं पाळणाघरात होती, ओके, त्यामुळे त्यांचा आणि आईचा संबंध फार कमीच येत होता. म्हणजे ती लहानाची मोठी कशी झाली हे मी रात्री चालल्यावर बघत होते की अरे चालायला लागलं, ओके चालायला लागलं, त्याचे दात आले, ओके दात आले, अर्ध्या गोष्टी तर त्यांनी पाळणाघरातच मोठे झाले आहेत. पण पॅन्डेमिकमध्ये पूर्ण वेळ मी तिला दिला, त्याचं हसणं बोलणं मला वेगळं वाटलं. त्याच्यात एक वेगळीच कला आहे, म्हणजे तो असा बालगंधर्व आहे माझा मुलगा की मुलगा आणि मुली असं दोघांचं रूप आहे. ते दोघांचं रूप मी डिजिटल मीडियावर आणलं, भरभरून लोकांनी त्याला प्रतिसाद केला, शाळेतल्या प्रिन्सिपल्सनी शाळेतून त्याला मुभा दिली की त्याने केस वाढवावेत, ॲक्टिंग करावी. आणि जेव्हा लोकांचा असा प्रतिसाद आला तेव्हा मला कळलं की नाही, हा मुलगा साधा नाही आहे. म्हणजे कदाचित मी ओळखायला त्याला फार उशीर केला आणि त्याच्यानंतर त्याला मी डेव्हलप करत गेले, त्याच्यात कलागुणांचा, त्याच्यात ॲक्टिंगचा, त्याच्या बोलण्याचा, त्याच्या वागण्याचा, त्याच्या चालण्याचा, त्याने कसं बसावं, त्याने कसं राहावं, या सगळ्या गोष्टी जणू मी त्या वयात नाही केलं जेव्हा तो 1 वर्षाचा होता, पण जेव्हा तो 9 वर्षाचा होता तेव्हा मी करायला सुरुवात केली. पण काही हरकत नाही, कधीही वेळ जात नसते किंवा प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ यावीच लागते, म्हणूनच ती वेळ आली आणि त्या मुलाला मी डेव्हलप केलं. पहिला रोल त्याला मिळाला तो मिसेस सुप्रिया पिळगावकर ह्या यांच्याबरोबर, त्यांच्याकडून मिळालेली दाद घेत तो पुढे गेला. आता प्रमोशन्स करतो, ब्रँड प्रमोशन्स करतो, IKFW सारख्या मोठ्या फॅशन वीकच्या मंचावर तो हा ऑफिशियल फॅशन डिझायनरसाठी त्याने वॉक केलं, बरेचसे व्हॉइस ओव्हर करतो, सिंगिंगची आवड आहे, बघू त्याला ज्याच्या ज्याच्यात आवड आहे त्याला त्याला त्याच्यामध्ये मला स्कोप द्यायला आवडेल. पुन्हा मुलगी ही जिम्नॅस्टिक करते, म्हणजे तिचं क्षेत्र वेगळं आहे, त्याचं क्षेत्र वेगळं आहे, माझी त्याच्यासाठी चाललेली धडपड ही वेगळी आहे, आणि ऑफकोर्स त्याच्या वडिलांची शांतपणे बघण्याची प्रवृत्ती ही खूपच प्रेरणादायक आहे आमच्या सगळ्यांसाठी. पण एक प्रकारे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये वावरताय तसंच मुलामध्ये सुद्धा
तो एक कॉन्फिडन्स जो आहे तो आतापासूनच तयार होऊ लागलाय. स्टेज म्हणजे स्टेजच्या समोर लोकांसमोर जाणं, ते जे काय आपल्यामध्ये कला आहे ती सादर करणं, हे लहानपणापासूनच असल्यामुळे एक प्रकारे आत्मविश्वास त्याच्यामध्ये आलाच असेल. हो, आता आपण त्याच्याशीच बोलूया, वेदांशीच, आणि त्याच्याकडून थोडस जाणून घेऊया तुमच्याविषयी पण आणि त्याच्याविषयी सुद्धा. नक्की. वेदांत, तुझं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. आणि आईप्रमाणेच तू या मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आहेस. खरं तर आईने तुझ्याकडून, तुझ्याकडे पाहून, म्हणजे तुझ्यामधली गुणवत्ता पाहून सुरुवात केली, पण तू सुद्धा या क्षेत्रामध्ये आहेस. कधीपासून तू हे सगळं करतोयस, म्हणजे तुला कशी काय आवड निर्माण झाली हे मॉडेलिंग क्षेत्रात? म्हणजे मी लहानपणीपासूनच ऍक्टिंग जे आहे त्याला आधी आवड होती. म्हणजे लहानपणी असेच दोन चार स्कूलचे व्हिडिओज करत आलो. लहानपणी म्हणजे तू अजून लहानच आहेस. हा, म्हणजे जेव्हा मी फर्स्ट का सेकंड मध्ये होतो तेव्हापासून मी व्हिडिओज करत गेलो. त्याच्यानंतर मला थोडी माझ्या आईनी आणि माझ्या बहिणीनी थोडं अजून जरा चांगलं कर, पुश कर, असं पुढे जात गेलो मी. त्याच्यानंतर मग मी मॉडेलिंग सुरू केली. त्याच्यानंतर मग सिरियल्स, मग असं चालत गेलं. तुला आवडतं क्षेत्र एक वावरायला, स्टेजवर वावरायला? हा. तू काय काय करतोस, म्हणजे मॉडेलिंग करतोस म्हणजे नेमकं काय काय त्याच्यात करावं लागतं तुला? मॉडेलिंग मध्ये असं मेन रॅम्प वॉक आणि क्वेश्चन आन्सर राऊंड साठी प्रिपेअर राहायला लागतं. मग त्याच्यासाठी आधी जेव्हा तो डे असतो ना त्यावेळेला जर असं घाबरायला होतं, त्याच्यानंतर आपण मिळलं लोकांशी हे झालं, मग त्याच्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स येतो. आणि मग हे जे होतं ते एकदम बिंदास करून करतो मी. आता तू कुठल्या अशा सिरियल मध्ये वगैरे काम केले? मी सुप्रिया मॅम बरोबर काम केलंय जननी सिरियल मध्ये. अच्छा. सुप्रिया पेगावकर मॅम सोबत. कसा एक्सपिरियन्स होता, कसं वाटलं तुला? म्हणजे फर्स्ट असं डे ला मला वाटलं की हा पहिल्यांदा करतोय, चांगल्या व्हायला पाहिजे, घाबरायचं नाहीये, असं मम्मी पण मला सांगत होती. तर मग त्याच्यानंतर मी एक सीन केला, त्याच्यानंतर मग मला वाटलं की हा काहीतरी आहे. मग मी एक करत गेलो, मग दुसऱ्या सीनला चांगलं झालं, तिसऱ्या सीनला, मग त्याच्यानंतर आम्ही एक साथ केला. अरे वा. मग आता तू शाळेतलं तुझा अभ्यास आणि हे सुद्धा मॉडेलिंग किंवा तुझा अभिनय हे सगळं तू करतोस, कुठल्या शाळेत आहेस आणि त्या शाळेतल्या अभ्यासाबरोबरच हे सगळं तुला कसं वेळ काढतोस तू? आता अर्थात करोनाच्या या सगळ्या काळामध्ये तुला वेळच मिळाला असेल, घरी सगळं ऑनलाईन असेल, पण तरी तू कसा वेळ काढतोस त्याच्यातून? म्हणजे स्कूलसाठी मी एक रुटीन ठेवलाय. सकाळी उठलो, क्लासेस सगळे झाले की मग स्टडीला बसायचं 2 hours. त्याच्यानंतर मग मॉडेलिंग वगैरे असं सुरू. त्याच्यानंतर मग रात्री परत स्टडीज. मग परत झोपायचं, सकाळी परत निवडे, अगेन स्टार्ट. पण म्हणजे तुला ह्याच्यात दोन्ही करताना अभ्यासाबद्दल कंटाळा कधी येत नाही? दोन्ही अभ्यास पण तेवढाच चांगला करायचा आणि मॉडेलिंग सुद्धा तेवढंच. जर जरासा अभ्यास जर चुकला असेल तरी मग अजून वेळ काढून करतो मी असं. मॉडेलिंग पण त्या 24 तासांमध्येच करतो आणि स्टडीज पण. मग आईशी कसं तुझं ट्युनिंग आहे? कारण आई सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये आहे, ती पण सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेते किंवा बाहेर इव्हेंट मध्ये भाग घेते, तर तिच्याशी कसं तुझं संवाद होत असतो, बोलत असता तुम्ही, गप्पा मारत असता याच संदर्भात? म्हणजे आधी तर सकाळी ती मला दुकानावर आमचं आहे तिकडे ती जात असते, तेव्हाच मग आमचा तेवढाच संवाद होतो. त्याच्यानंतर डायरेक्ट रात्रीचा. मग त्याच्यामध्ये आम्ही जे काही बोलतो करतो, स्टडीज वगैरे असेल जे काही, ते तेवढा संवाद होतो आमचा. आणि मग त्याच्यानंतर मग मी करतो एकटे. यासाठी तू आता एक शेवटचा प्रश्न, म्हणजे यासाठी तू कुठल्या काही सिरियल बघतोस, काही तुझ्या कोणी असे आयडल आहेत की ज्यांना तू बघून त्यांच्याप्रमाणे थोडस त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो, असं कोणी आहे का? हा, म्हणजे आता जी मी सिरियल केली त्याच्यामध्ये माझी आयडल आहे ती माझी म्हणजे मम्मी आहे. अच्छा. आणि दीदी, कारण का त्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांच्यापासून शिकून तू आज हे करतोय मी. म्हणजे सिरियल्स केले, मॉडेलिंग केले, त्या लोकांनी मला मागून सपोर्ट केला.
दरवेळी त्या लोकांनी सपोर्ट केला. म्हणजे असं असेल की स्कूलचे काय कॉम्पिटिशन असतील, काय मॉडेलिंग कधी असेल, का सिरियलचं शूट असेल, तेव्हा ती लोक दरवेळी मला सपोर्ट करत असतात. म्हणजे तुला असं असं करायचंय, हे करायचंय, ते करायचंय, आणि मग गेल्यावर जे तुला जमेल तसं कर, आम्ही सांगितलं त्याच्यामध्ये. याच्यात कुठलं प्राइज वगैरे कधी मिळालेलं आहे, कोणत्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय? हा, मी स्कूल्स मध्ये जेव्हा कॉम्पिटिशन करतो किंवा पेजंट्स, ब्युटी पेजंट्स मध्ये, तेव्हा स्कूल्स मधून मला खूप सारे सर्टिफिकेट्स भेटतात किंवा ब्युटी पेजंट्स मधून ट्रॉफीज भेटले आहेत मला. तसं अरे वा, तू आता ज्या शाळेमध्ये जातोस आणि जिथे तू अभ्यास करतोय आणि त्याबरोबर मॉडेलिंग सुद्धा करतोय, तर शाळेकडून तर सपोर्ट आवश्यकच असतो, त्याशिवाय तुला हे शक्य होणार नाही, तर त्याविषयी सांग. तर सपोर्ट म्हणजे माझ्या प्रिन्सिपलनी केला, ट्रस्टी सरनी केला, माझ्या क्लास टीचर, माझी स्कूल डॉक्टर अँटोनियो डासिल्वा हायस्कूल आहे जी कबूतरखाना आहे दादर तिकडे, तर त्याच्यामध्ये प्रिन्सिपल, ट्रस्टी आणि माझी क्लास टीचर, म्हणजे आम्हाला आधी असं सपोर्ट नाही आहे की केस आपण वाढू शकतो, बट त्याच्यानंतर प्रिन्सिपलने असा सपोर्ट दिला की हा वाढव, ऍक्टिंग करतोय कर, असं मग सर केस वाढत जा, ट्रस्टी वगैरे असे सगळे बोलत होते. सगळ्यांकडून तुला सपोर्ट आहे, त्यामुळे तू हे करू शकतो. तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुला शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी या क्षेत्रामध्ये आणि अकॅडमिक याच्यात सुद्धा तू यश मिळवशील अशी आम्हाला आशा आहे. धन्यवाद. धन्यवाद अंजलीजी. तुम्ही या क्षेत्रामध्ये आता आलेला आहात आणि आता वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये सुद्धा सहभागी होत आहे. तुम्ही आता या महिलांना, मी आता एकूणच आपल्या मुलाखती दरम्यान सुद्धा तुम्ही तुमची कहाणी सांगितलीतच, ती प्रेरणादायी आहेच, पण तरी तुम्ही काय एक संदेश देऊ इच्छिता महिलांना, सगळ्याच, म्हणजे अगदी तरुणी असतील किंवा गृहिणी असतील, सगळ्यांसाठीच? नक्कीच, की मला असं वाटतं की हा संदेश मला त्या महिलांसाठी किंवा त्या मुलासाठी किंवा त्या मुलीसाठी द्यावासा वाटतो. एक थोडक्यात सांगते की माझी आई नाही आहे. ओके, मी एका स्वातंत्र्य सैनिकाची मुलगी, नात, भाची आहे. म्हणजे मी एका स्वातंत्र्य सैनिकाच्या फॅमिलीला बिलॉंग करते. ओके, त्यामुळे सगळेच बाहेर राहायचे देशकार्यासाठी, त्यामुळे तो जो एक डिसिप्लिन आहे तो ऑफकोर्स रक्तामध्ये आहेच. ओके, पण देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द किंवा आपण कधी हरूच नाही ही एक जिद्द माझ्यात लहानपणापासून होतीच. पण आई वडील नसल्यामुळे किंवा बहीण भाऊ नसल्यामुळे मी कधी हरले नाही. आजी आजोबांनी वाढवलं, पण ते एक कर्तव्य समजत किंवा जबाबदारी समजत मी पुढे चालले. शिक्षण मी स्वबळावर घेतलं, पण कोणीच नाही आहे मला किंवा असं रडत बसण्यापेक्षा मी काय आहे हे मला दाखवून द्यायचं होतं पहिल्यापासून. किंवा कोणी बिचारी अंजली म्हणण्यापेक्षा मी अंजलीसारखी का नाही आहे, हे एक जे दृढ वाक्य होतं जे मी मनामध्ये ठरवून ठेवलं होतं की मी ह्या मला त्या स्तरापर्यंत जायचं आहे की बिचारी अंजली म्हणण्यापेक्षा मी अंजलीसारखी का नाही आहे, हे ठरवल्यामुळे हा प्रवास गाठणं मला सहज शक्य झालं. म्हणजे स्वबळावर, स्वतःच्या आत्मविश्वासावर तुम्ही काहीही करू शकता. तुम्हाला कोणाची गरज नाही आहे, तुम्हाला आई नाही आहे, तुम्हाला वडील नाही आहेत, भाऊ बहीण असं कोणी नाही आहे. तुम्ही एकटे चालायला लागलात की तुमच्या मागे 10 जण आपोआप चालत येणार. फक्त त्या टीमला बरोबर नेणं आणि स्वतः तो मार्गावर चालत सातत्याने राहणं हे फार गरजेचं आहे. हे मला सांगावं असे वाटतं की तुम्ही कुठे थांबू नका, डगमगू नका. मार्ग सरळ नाही आहे हा नक्कीच आहे, पण त्याच्याशिवाय सत्याग्रह झालाच नसता. हे आपल्याला इतिहास विसरता कामा नये आणि कुठे डगमगता कामा नये. तसंच मला सांगावं असं वाटतं की शिवाजी महाराज होणं शक्य नाही आहे, पण आता सध्या जिजाऊ पहिलं होणं फार गरजेचं आहे, तरच दुसरा शिवबा किंवा दुसरे शिवबासारखं कोणीतरी घडू शकतं. हा मला प्रत्येक आईला संदेश द्यावा असं वाटतं. अरे तू शिवाजी महाराज का नाही आहेस, असं नाही. त्याआधी आपल्याला आपण जिजाऊ का नाही हे ओळखलं पाहिजे आणि तसं करून दाखवायला पाहिजे. खरोखर छान संदेश दिलात आणि तुमची जी कहाणी आहे ही प्रेरणादायी आहे. नक्कीच महिला ज्या आहेत, मी गृहिणी असतील, तरुणी असतील आणि पुरुष सुद्धा असतील, तुम्ही जसं म्हणालात मगाशी तसंच, ते सगळ्यांसाठी ती प्रेरणादायी आहे आणि तुमचा आदर्श वाळवून कदाचित ते सुद्धा या क्षेत्राकडे येतील आणि
एकूणच आत्मविश्वास वाढवतील, स्वतःच जीवन जे ते अधिक समृद्ध करतील अशी आशा करूया. धन्यवाद तुम्ही इथे आलात न्यूज अंकामध्ये आणि खूप छान तुमच्या करिअर विषयी सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आताच आपण काठी भेटी या कार्यक्रमामध्ये अंजली साखरे यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचं करिअर जे आहे ते जाणून घेतलं. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आणि आमचं हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.